श्रोते हो नमस्कार नानवाजी गावात वैद्यांचा सुळसुळाट होण्याअगोदर नानवाजीचा फिरता दवाखाना गावभर फेमस नानवाजी दिसायला भोपळ्यासारखी आणि उंचीनं ठेंगणी होती मात्र आपल्या शरीराचा फिरता दवाखाना घेऊन गावभर गरजवंतांच्या घरी फिरायची रंगानं सावळी असली तरी मनानं खूप चांगली साऱ्या गावची ती नानवाजी असल्यामुळं तिचं खरं नाव नानूबाई देसाई हे आठवायला ताण पडायचा नानवाजी शिक्षणानं अडाणी असली तरी तिच्या कलेनं गावभर प्रसिद्ध बाळणपणातून बाईला आणि बाळाला सावरण्यात तिचा हातखंडा म्हणूनच तर ती गावची सुईन झालेली एखाद्या गरीब गरजू किंवा श्रीमंत घरात बाळणपणात बाई आडली की चार चौगी बायकांच्या तोंडून नानवाजीचं नाव यायचं मग कुणीतरी तिला बोलावून आणायचं ती बाळंतीनबाईच्या जवळ जायची आणि पूर्वाश्रमीच्या अनुभवांवर प्रसव वेदनेनं करणाऱ्या बाईला क्षणात मोकळं करून निघून जायची नाळसुद्धा तीच कापून मोकळी झालेली असायची स्वतःसोबत पहिल्या वयल्या बाळणपणापासून दोन चार बाळंतपणांपर्यंत ती आह्या बायांना अशीच मोकळी करायची अशीच एक दिवस एक बाई प्रसव वेदनेनं कणत असेल नानवाजी तिथं दत्त म्हणून अवतरली असेल बाईला मोकळी केली असेल मग निघाले असेल पुढं मग काय नानू आजीचा तो दिनक्रमच होऊन बसला नानू आजीमुळं गावातील शेकडो स्त्रियांची बाळणपणं सुखरूप झाली बाळही सुखरूप होऊन वाढली कर्तृत्वानं आकाशाला भिडली तिच्या सुईनपणात एखादं बाळ किंवा बाळंतीन दगावल्याचं आठवत नाही उडी ती त्या बाळणपणाच्या सेवेत निष्णात याच्या मोबदल्यात तिला कब्बर चहा आणि पोटभर घोडगोड बोलण्याची माया गावातून घराघरातून मनामनातून मिळायची कधी कधी घासभर जेवण आयुष्यभर झिजली दुसऱ्या गावातून माझ्या गावात राहायला आली स्वतः मोलमजुरी करून नवऱ्याला हातभार लावला मुलगा धोंडीबा हाताखाली आला तोवर नवऱ्याला देवाचं आवाटणं आलं तिच्या कपाळासोबत घर उजाड झालं धोंडीबा हातावरचं पोट घेऊन घराबाहेर पडला हॉटेलात काम करून पोट भरू लागला हॉटेलातले भजी वडा हे पदार्थ त्याच्या हातचे मळ नानाजीच्या मुलानं धोंडीबानं आणि तिनं कष्टाच्या जीवावर गावात घर उभारलं धोंडीबाचा कुटुंब कबीला विस्तारला तसं ती घर सांभाळणारं यंत्र झाली हळूहळू ती थकली आयुष्याचा सारा क्षीण उतारवयात तिला भेटायला आला तिचे नातू मुंबईचे चाकरमाने झाले घर कष्टातील जगण्यात ती दंग झाली आणि ती उतार वयात गेली खंगली गोड बोलून बाळंतपण उरकणारी नानूजी अंथरुणाला खेळली सारं थंडावलं आयाबाया अवघडल्या की नानूजीची आठवण कुणाला येईन अशी झाली ती बिनकामाची ठरली एक दिवस तिनं गावचा निरोप घेतला स्वर्गात म्हण तिला चांगल्या पगाराचा जॉब मिळाला गावाच्या सेवेतून तिनं निवृत्ती घेतली गाव आता आहे मनानं आणि पैशानंही अशा गावात तशी तिच्यासारखीची आता गरजच उरली नव्हती घरालाही ती तशी बिनकामाची ठरत असताना तिनं योग्य वेळी दांडी मारली ती कायमचीच आजही गावात बाया अडतात बाळणपण होतात मात्र ते बाळणपणातलं अडणं बाळाला जन्म देणं सहारच मॉडर्न झाले नऊ महिने नऊ दिवस भरतात न भरताच तोच अडलेल्या मॉडर्न बाईच्या कसल्या मॅडमच्या दारात डांबरी पण डांबर नसलेल्या रस्त्यावर चकाचक अशी फोर व्हीलर लागते मॅडम त्यात आय टीनं बसतात गाडी तालुक्याच्या गावातील सरकारी नव्हे तर सर्व युक्त खाजगी दवाखान्यात जाते सगळी सज्ज यंत्रणा तिचं जय्यत स्वागत करते तपासण्या होऊन निदान येतं पोटातलं पाणी कमी झालंय सीजर करायला पाहिजे नाहीतर बाळ धोका आहे कुटुंबप्रमुख किंवा मॅडमचा नवरा निर्णय घेतो फॉर्मवर सह्या होतात आणि बाळ सुखरूप होतात बाळंतपण पैशावर चालायला लागली मग नानवाजीची गरज उरलीच नाही ती गेली मात्र अजून काही घरात अठरा दारिद्र्याच्या पाऊलखुना शिल्लक आहेत तिथं या महागड्या यंत्रणेत गुंतणं जमत नाही मग नानवाजी असती तर बरं झालं असं असं वाटतं पण नानवाजीला या हातखंड्यातही कसली तरी वेगळीच भीती वाटत असेल म्हणून तिनं ही प्रॅक्टिस बंद केली असेल कदाचित का कायमचीच आता ती मला स्वप्नात भेटते म्हणते लेका त्यावेळेचा काळ वेगळा होता शेकडाभर बाळंतपण केली बघ खरं हातनं काही वाईट झालं नाही तुझ्या आईची बी बाळंतपण केली बघ तू आता मोठा झालास माझी आठवण ठेव इसरू न आणि होय कुणी आडलं तर दवाखान्यातच नेले का दिवस लय वंगाळ आल्यात स्वप्नात बोलता बोलताच ती पुन्हा नाहीशी होते जाग येते वाटतं तिला भेटायला जावं मात्र तिचं घर गाव सोडून ती केव्हाच परक्या जगात गेली आता तिच्या आठवणीस उरल्या त्या तिनं बाळणपणातून निपजलेल्या पिढीत तिला न विसरता तो काळ आठवत पुढे मार्गस्थ होणं एवढंच बाकी हाती त्या समाधानातूनच अनेक पिढ्या जन्म घेतील हॉस्पिटल आणि उंच उंच भरणाऱ्या विमानातूनही मग तिचं स्वीन पण प्रत्येक नर्समध्ये डॉक्टरांमध्ये दिसेल तिलाही तेवढं समाधान लाभेल तिच्या जॉबमध्ये तिचं मन लागेल, लागेल वरती केव्हा तरी आठवेल चिरंतन समाधान देईल नाळ मातीत पुरण्याची तिच्याशी नाळ जुळल्याची आठवण होईल इमान राखून नतमस्तक होऊन नानू आजी अशी साथ घालून अरले का अशी तिची भूतकाळातली मिठी प्रतिसाद म्हणून पुढं सरसावेल नजरेत फक्त आठवणीच उरतील तेव्हा ती हवी हवीशी वाटेल पण काळ पुढं जात असल्यामुळं तिला स्मरत वर्तमानाशी सांगड घालत जगावं एवढंच महत्त्वाचं मग त्यातून ती समाधानी होईल हे तर नक्कीच आणि हाकी मारेल तुझ्या टाळ्यात काय आहे सुनीनं मुसाळ कोंबले असा कुणी प्रश्न केला तर वाटतं माझ्या नानू आज्जीलाच कुणीतरी रागावते त्याचा राग येतो पण गिळतो नानू आज्जीला तिच्या प्रेमळ हाकेला कामाला आठवत कामात दंग होतो तिला श्रद्धांजली म्हणून तिच्यासारखी तीच आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात तिला आणि तिच्या सेवेला मनापासून वंदन करून सेवा शुश्रूषेची तिलाच देवी मानून